नमस्कार मित्र हो, आज आपण आलेलो आहोत पुण्यातील ग्राम संस्कृती उद्यान येथे। पुण्याच्या पाषाण भागात असलेले हे उद्यान भारतीय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी तयार करण्यात आले। याला व्हिलेज पार्क असेही म्हणतात। कैलासवासी संजय महादेव निमन ग्राम संस्कृती उद्यान पुण्याच्या पाषाण भागात आहे। व्हिलेज पार्क या नावानेही ओळखले जाणारे हे उद्यान भारताच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले। या उद्यानात भूचित्रातून ग्रामीण भागाचे चित्र उभे करण्यात आले आहे। हे आहे नंदीबैलाचे चित्रण, जो गावात येऊन भविष्य सांगत असे। या देखाव्यात नागपंचमीचा सण दाखवला आहे, ज्यात बायका नागाची पूजा करत आहेत। देखाव्यात आपण पाहू शकतो की गुरुजी पूजेसाठी आलेले आहेत आणि कोणती तरी विधी संपन्न करत आहेत। हा देखावा आहे गावातील वैद्याचा। आयुर्वेद तसेच पारंपरिक वनौषधी आणि वर्षानुवर्षाच्या अनुभवातून सिद्ध झालेले उपचार यांचा वापर करणारा वैद्य हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे। ज्योतिषी, शुभमुहूर्त, भविष्य, पत्रिका जुळवणे, अडचणींचे निवारण यासाठी ग्रहाची स्थिती व संख्याशास्त्र याद्वारे भविष्य सांगण्याची परंपरा खूप जुनी आहे, ते आपण या देखाव्यात पाहू शकतो। हा देखावा आहे सोनाराचा। सोने चांदीच्या अलंकारांची गरज पूर्ण करणारा सोनार हा तर ग्रामीण संस्कृतीमधील फॅशन डिझायनिंगचा एक मोठा घटक। सावकार हा पूर्वीच्या गावकीमधील एक महत्त्वाचा घटक होता, कारण त्याकाळी बँक नसे व गरजवंताला अडचणीच्या क्षणी वस्तू गहाण ठेवून पैशाची अडचण भागविणारा सावकार हा अनेक लोकांसाठी खूप मोठा आधार ठरत असे। हे आहे वाण्याचे दुकान। लहानशा काडेपेटीपासून ते वेगवेगळ्या धान्य, निरनिराळ्या गरजेच्या वस्तू, सगळ्या गोष्टींची विक्री हा करत असे। सोबतच गाव जागवायला आलेला वासुदेवही आपण पाहिला। हा आहे गावकट्टा। प्रत्येक गावामध्ये गावकट्टा हा असतोच। बियांपासून तेल गाळण्याचे काम करणाऱ्या लाकडी यंत्राला तेलाचा घाणा असे म्हणतात। हा तेलघाणा प्रत्येक गावात असतो। हे आहेत सूत बनवणारे। गावकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रावरण शिवणारे ते म्हणजे शिंपी। ही आहे गाव पंचायत। हे आहे कासाराचं दुकान, जो बांगड्या विकतो। पूर्वीच्या काळी शाळेसाठी स्वतंत्र अशी जागा नसे म्हणून अशी झाडाखालीच शाळा भरवली जात असे। त्याचा हा एक सुंदर देखावा। या देखाव्यात आपण पाहू शकतो गावातील लग्न। लग्न किंवा यासारख्या शुभकार्यासाठी सनई, चौघळा, टाळ, मृदुंग ही पारंपरिक वाद्य वाजवून आनंदी वातावरणाची निर्मिती करणाऱ्यांना वाजंत्रीवाले असं म्हणतात, तेही आपण सोबत पाहू शकतो। कीर्तनातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य गावाकडे होते, ते आपण या देखाव्यात पाहू शकतो। जोगतीन म्हणजेच देवाची भक्ती करणारी दासी हिला कडक लक्ष्मी असे म्हणतात।
गावकरांनी देवाची पूजा करावी याचा आग्रह ती करत असते। तिच्या सोबत असतो तो उघड्या पाठीवर आसुडाचे फटके मारून घेणारा भूत्या देवीचा दास असतो। यांना बघण्यासाठी सर्व गावकरी गर्दी करतात। सुगंधी वनस्पतींपासून अत्तर बनवणारा गोडधोड पदार्थ आणि मिठाई विकणारा हलवाई हा गावातील अविभाज्य घटक आहे। आकारहीन दगडापासून मूर्ती घडवताना शिल्पकार त्या मूर्तीमध्ये अक्षरशः प्राण ओततो, तो हा शिल्पकार। हा आहे लोखंड ॲल्युमिनियम यांना आकार देऊन त्यांचे डबे बनविणारा। दगडाच्या खाणीतून दगड आणून त्यांना आकार देऊन सुबक वस्तू बनवणारे हे पाथरवड। हे आहेत गवंडी जे घर बांधण्याचे काम करतात। अतिशय सुंदर असे हे गावातील देखावे इथे दाखवलेले आहेत। खूप सुंदर उद्यान आहे। ही आहे लमान स्त्री। लमान ही राजस्थानातील एक जमात आहे। गावात गाई म्हशी भरपूर प्रमाणात असतात। हे आहेत म्हशी धुणारे। गावापासून काही अंतरावर जंगल असतात। त्या जंगलातलाही अतिशय सुंदर असा देखावा इथे चित्रित केलेला आहे। हा आहे गावातील श्रीमंत व्यक्तीचा वाडा। गावातील वाडा कसा असायचा ते आपण इथे पाहू शकतो।
वाढायला लागूनच मागे गुरांसाठी गोठा देखील असायचा. हे आहेत गावातील घोंगडी बनवणारे. हे आहेत पिंजारी. पिंजारी कापसापासून सरकी म्हणजे बिया वेगळ्या करून त्या कापसापासून गाद्या बनवायचे. तांब्यापासून भांडी बनवणारे हे आहेत तांबट. लोखंडाला आकार देऊन त्यापासून विविध प्रकारची भांडी आणि उपयोगी वस्तू अवजारे बनवणारे लोहार. लाकडापासून सुबक वस्तू फर्निचर बनवणारे हे सुतार. हे आहेत दोर करणारे. प्रत्येकाच्या घरी जाऊन केस कापून देणारे हे नावी. हा आहे इस्त्रीवाला. कपडे धुणारे धोबी. प्राण्यांच्या कातडीपासून त्याला आकार देऊन चपला बनवणारे हे चांभार. बांबूच्या वेताला कापून तासून वापरण्यायोग्य वस्तू बनवणारे टोपल्या बनवणारे हे बुरुड. गावातील मांसाहारी लोकांसाठी मांस उपलब्ध करून देणारे आणि विकणारे हे खाटीक. मातीपासून सुंदर मटके बनवणारे हे कुंभार. ही आहे कोळी जी मासे विकत आहे. इथे दसऱ्या सणाचा देखावा दाखवला आहे. श्रीराम लक्ष्मण रावण हनुमानजी असा हा देखावा आहे. गावांमध्ये आखाडा असतो जिथे कुस्ती सारख्या स्पर्धा घेतल्या जातात. हा आहे गावातील आठवडी बाजार. आठवडी बाजारात विविध धान्य विकणारे, फळ भाज्या विकणारे लोक आपल्याला दिसतात. कपडे विकणारे, साडी विकणारे हे सुद्धा आपण आठवडी बाजारात पाहू शकतोय.
महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककला म्हणजे तमाशा, त्या तमाशाचा हा देखावा इथे आपण पाहू शकतोय. हा आहे गावातील पाणवठा, इथे लोक पाणी भरण्यासाठी येतात. इथे वटपौर्णिमेचा सण दाखवला आहे. असे हे ग्राम उद्यान एकदा अवश्य भेट द्यावे असे आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.